मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग यांचा स्टेनोग्राफरचा निकाल हा लागलेला आहे. स्टेनोग्राफरची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट ही लागलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता डी सी आर नंबर इथे दिलेला आहे. डी सी आर नंबर 11-35-66, डी सी आर नंबर 43-52-53, डी सी आर नंबर 51-345 आणि डी सी आर नंबर 49-84-48 या उमेदवारांची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट ही लागलेली आहे आणि काही टर्म्स आणि कंडिशन इथे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही वेटिंग आणि सिलेक्ट लिस्ट ही 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे आणि ज्यांची इथे सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यांच्यासाठी मराठी आणि इंग्लिश डिक्टेशन टेस्ट ही 1 वर्षामध्ये पास होणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं आपल्याला एक अंडरटेकिंग लिहून द्यायचं आहे. आणि 1 वर्षात जर सदरील टेस्ट आपण पासच नाही झालात तर आपली सेवा समाप्त करण्यात येईल अशा प्रकारचं अंडरटेकिंग आपल्याला हे लिहून द्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बघू शकता जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग यांची ही स्टेनोग्राफरची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे. ती लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.